शारी दाखवून जगाही सपुनी नाती करती प्रगती सखी सखी भावंडेही विजय पहाया सतत प्रयत्न करता तर नेहमी हे डोळे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे नमस्कार मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करते त्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सुपर सिबलिंग्स अर्थात सखे सखे. मंडळी हिंदी मध्ये असं म्हटलं जातं की भाई से बड़ा भागीदार दुसरा कोई नहीं होता. अहो हिंदीच कशाला, मराठीतल्या कथा कादंबऱ्या घ्या, चित्रपट घ्या, हिंदीतले चित्रपट घ्या, अशा कित्येक कथा भावाभावांच्या जीवनावरती आधारित असतात. ए भाई जाओ उस आदमी का साइन लेकर आओ जिसने मेरे हाथ पर ये लिखे रखा है कि मेरा बाप चोर है. कि वहां चल चल मेरे भाई तेरे हाथ जोड़ता हूं तेरे पैर पड़ता हूं. तुम्हाला असं वाटत असेल की आज मी उडी का गाते. बरोबर ओळखलं, कारण की आज आपल्या इथे येणारी भावांची जोडी ही अशीच आहे. एकाकडे आहे संगीतातील गारवा आणि दुसऱ्याकडे आहे अभिनयाचा ठेवा. चला तर मग स्वागत करूया आनंद इंगळे आणि मिलिंद इंगळे यांचं. नमस्कार. हॅलो. नमस्कार. वेलकम वेलकम. या प्लीज बी सीटेड. मला सांगा तुम्ही दोघं भावंड बरोबर? हो. मग दादा कोण? दादा दादा हाय. आणि मग दादागिरी कोण करतो? हा करतो. नाही नाही आता तोच करतो अर्थात करतो. सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की दोन्ही भावांमध्ये मोठा भाऊच दादागिरी करतोय किंवा पुतण्या काकामध्ये काकाच दादागिरी करतोय. सो मोठा माणूसच कायम दादागिरी करतो. पण नाही मी त्याचं ऐकतो. पण माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं का की मी याच्यावर दादागिरी करत असेल? मला असं वाटतं की त्याने खूप प्रेम आणि लाड केले असतील तुझे. हे खरं आहे की नाही? हो डेफिनेटली. मला असं कळलेलं आहे की तुला लहानपणी नाऊ माखू घालणं, तुला अशी पावडर बिवडर लावणं, असे कपडे उपडे घालणं, असं प्रेमाने उलुलुलुलु असं वगैरे सगळं ह्यानी केलंय. हो मी सगळं केलंय. खरंय खरंय. कारण मी पुण्याला होतो, आजीकडे एकटा राहायचो. तेव्हा माझे आई वडील कलकत्त्याला राहायचे आणि एक वर्ष दोन वर्ष तेव्हा हे पण सगळे म्हणजे माझा काका मनुकाका ज्याला मनोहर मनुकाका म्हणतो आम्ही ह्याचे वडील म्हणजे तर ते ही सगळी फॅमिली जस्ट पुण्याला जळगावहून पुण्याला राहायला आले होते आजीकडे. मी पण तिथे होतो शाळेमध्ये आणि त्यावेळेला हा अगदीच जस्ट लहान होता म्हणजे हार्डली वर्षभराचा असेल, वर्ष दोन वर्षाचा. त्याच्यामुळे त्याला कम्प्लीट अंगा खांद्यावर खेळण्यापासून सगळ्या गोष्टी मी त्याला केलेल्याच मला हरकत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही किती वर्षाचं अंतर असलेली जुळी भावंड आहात? आम्हाला त्यांनी आठवत नाही. जुळी नाही, किती वर्षाचं अंतर असलेली जुळी भावंड. तो माझा एक पंच होता. ऑफकोर्स आमच्यामध्ये मला वाटतं त्याची 14 वर्षाचं अंतर आहे. डोंट टेल मी. येस. पण आता तू बारीक झालेला आहेस. मी बारीक झालोय आणि तो कायमच असाच फ्रेश दिसतो. नाही खरंच हे क्रेडिबल आहे की त्याच्याकडे बघून हे खरंच वाटत नाही की आता त्याचं वय नाही सांगायचं. नाही वय नाही डेफिनेटली सांगत आहे पण त्याचं फिटनेस म्हणा किंवा त्याचं एकंदरीत त्याचं जितकं काय म्हणत त्याला स्ट्रक्चर पण नाही शिस्तप्रियता ही त्याच्याकडे खूप आहे. तो खूप जास्त पर्टिक्युलर आहे काही या बाबतींमध्ये आणि त्याचं मला खूप कौतुक वाटतं. मगाशी आपण मेकअप रूम मध्ये खूप चर्चा केली याच्यावरती आणि आपण एक स्वतःवरतीच एक डायलॉग मारला होता तर तो जरा आमच्या प्रेक्षकांना सांगितलात तर बरं वाटेल. कुठला? म्हणजे पहिल्यांदी तू स्वतःकडे अतिशय लक्ष देत नव्हतास आणि आता अतिशय लक्ष द्यायला लागलेला आहेस. नाही लक्ष देत नव्हतो पेक्षाही मला मला आवडीच्या गोष्टी करायला जास्त आवडतं रादर दॅन शिस्तीच्या गोष्टी. पण आता तू माझ्या शिस्तप्रिय. मला शिस्त आवडायला लागली म्हणून असेल का त्याची? पण बाकी मला फार काही काय म्हणतात शिस्तीतलं असं आयुष्य माझं काही फार नव्हतं.
म्हणजे नव्हतं म्हणजे काय मला आवडायचं नाही, मला जास्तच वेळ कलंदर नाही म्हणते ना कलंदर कलंदर असायचं असतं असा मला एक आपल्या नाही कलंदर असण्यासाठी खरं तर खूप जास्त बुद्धी लागते मला, माझ्याकडे तेवढी बुद्धी नाही नुसतं. पण मी सांगू का त्याचं म्हणजे दोन्ही आमच्या दोघांच्या वडिलांकडनं ते आमच्याकडे आलेले असं मार्ग नाही, कारण खरं सांगतो की ह्याचे जे वडील म्हणजे माझे काका तो अतिशय कलंदर आहे त्या बाबतीत म्हणजे मानले पाहिजे, कारण म्हणजे तो जर का ऍक्टिंग मध्ये आला असता आपल्या इंडस्ट्रीमध्ये आला असता तर आज तो टॉपचा ऍक्टर मनोहरिंग तो आज टॉपचा ऍक्टर झाला असता किंवा व्हायोलिन वाजवायचं व्हायोलिन उत्तम वाजवायचं उत्तम ते विशारद आहेत आणि डॉक्टरेट आहेत आज ते मार्केटिंग मध्ये त्यांचं एक अत्यंत महत्वाचं शिकवतात त्याच्यामुळे तो सगळा कलंदरपणा ह्याच्याकडे आलेला आहे वारसा हक्कानी. आणि तसंच माझे वडील माधव इंगळे हे अतिशय शिस्तप्रिय होते, अर्थात म्हणजे मी त्यांच्या इतका शिस्तप्रिय नक्की, कारण तो जर हा बाबा जर आता हा कार्यक्रम बघतील जेव्हा तेव्हा ते हसायला लागले, जर मी जर म्हटलं की त्यांच्यासारखा मी शिस्तप्रिय आहे तर तेवढा शिस्तप्रिय मी नक्कीच नाही आणि हे कोणी मान्य करेल, त्यांची शिस्त फारच आहे आणि आजही तेवढी शिस्त आहे ती. आता शिस्त म्हणजे स्वतःची शिस्त स्वतःला लावून घेतलेली. मला आठवत नाही काका कधी कुठे उशिरा जातात, नाही नाही जो जी वेळ दिली आहे त्याच वेळेला जाणे समाव काही गोष्टी म्हणतात ना की एक येतात जेनेटिकली, तर मला स्वतःला किंवा दादाला पण मी कधी कुठे उशिरा गेलेलं पाहिलेलं नाही की मुळात माझ्याविषयी सुद्धा हा आनंद उशिरा आला किती झाला तरी असं कधी झालं नाही. आज पण माझ्या आधी 5 मिनिटं आलेला होता मला, कारण काय टॅलेंट आपल्याला काही आपण ठरवू देऊ शकत नाही किंवा ठरवू शकत नाही, आपल्या हातात नाही ती गोष्ट, वेळ एवढीच गोष्ट आहे जी आपल्या हातात आहे, मग ती पळायला काय प्रॉब्लेम आहे. खरं नाईसली सेड. मला असं वाटतं आपल्या इंडस्ट्रीतल्या प्रत्येक माणसाने जर हा डायलॉग ऐकला आणि स्वतःच्या हृदयावरती कोरला आणि त्याप्रमाणे ते वागले तर इंडस्ट्री नाही ठीक आहे. हा डायलॉग मी मारला असल्यामुळे काय आहे फार लोक लक्ष देणार नाही, किती महत्वाचं असलं तरी सुद्धा त्यांना माहिती अरे अंड्याच बोलला नाही एवढं काही नाही एवढं काय लक्ष द्यायची काय गरज नाही, पण तुझे जोक्स जे आहेत ते सगळीकडे फिरत असतात आणि ते म्हणजे यु आर फेमस फॉर युअर सेन्स ऑफ ह्युमर असं मी म्हणेन. मे बी बरं. एनिवेज आता आपण जरा दुसऱ्या ह्याच्याकडे वळूया. मला सांग मिलिंद तुझे वडील जे आहेत रादर तुमचं घराणं हे ग्वाल्हेर घराण्याशी तुमचा संगीताचा वारसा तिकडनं आलेला आहे आणि मला असं वाटतं तुमची आत्ताची जी पिढी आहे ती 5वी पिढी आहे. आमची दोघांची 5वी पिढी आहे म्हणजे आता ह्यांनी फक्त अभिनय हे करिअर केलं आणि मी गाणं हे करिअर केलं. गाणं केलं असतं मी तर झालंच नसतं माझं करिअर. नाही नाही हा अतिशय सुरात गातो बरं का म्हणजे मला आता पाहायचं आहे आता मला आता मला अभी तो पहले आप ही गाओगे और मिलिंद आपको फिर शायद मैं घबरा जाऊंगा गाने के लिए ये भी हो सकता है. नहीं माझं गाणं ऐकल्यानंतर बहुतेक जण घाबरणार आहे तू कशाला. नाही पण आमचं 5वी पिढी आहे. बरोबर आहे. आणि म्हणजे माझे आजोबा हे दरबार गावी होते पणजोबा, पण म्हणजे आजोबा हे इचलकरणीच्या दरबारात दरबार गावी होते, पणजोबा हे सांगलीच्या दरबारात दरबार गावी होते. अच्छा म्हणजे दरबारात नवरत्न दरबार वगैरे असं ते चालत होतं. आपल्याकडे जे संस्थानं होती म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वी जी संस्थानं होती वेगवेगळी त्या संस्थानांमध्ये हे दरबार गावी असायचे आणि त्यांना अतिशय मोठा मान असायचा, म्हणजे त्या जे राजे असायचे त्यांच्या सेक्रेटरीला जेवढा पगार असायचा एक्झॅक्टली तेवढा पगार, त्यांना घर असायचं, त्यांना जायला यायला घोडागाडी असायची, असं सगळं मान मरा तर खूप रिस्पेक्ट असायचा. कट्यारमध्ये आपण पाहिलं हो एक्झॅक्टली जे कट्यारमध्ये बघितलं तसंच होतं. औंध औंध संस्थानाच्या हे होतं इनफॅक्ट औंधमध्ये सातारा औंध जे आहे ना ते आमचं बेसिक गाव आमचं मूळ गाव आमचं औंध दोघांचं. आमची काय ते म्हणतात देवी देवी हो यमाई देवी डोंगरावची देवी ती आमची देवी आहे आणि अर्थात तिथे आता आमचं कोणी नसतं पण बाकी सगळं आमचं म्हणजे पुण्यामध्येच वडील आणि हे सगळे पुण्यामध्येच मोठे झाले पण मूळ गाव ते होतं आमचं. आता इतकं मोठं असं खानदान इतकं असं हे आहे एखादी चीज झाली पाहिजे. अरे बापरे खरंच खरंच एवढं मला क्लासिकल मी शिकलो नाही कारण माझं जरी आमच्या घरात गाणं होतं तरी कधी कधी असं होतं की आपल्या घरातच गाणे म्हणलं तर लक्षात येत नाही की आपला मुलगा सुरत गातोय. खरं तर आज भरपूर गाणी ऐकायचे कारण की मी प्रेक्षकांना असं सांगू इच्छिते की किशोर कुमार डोळे झाकावे आणि मिलिंदचं गाणं चालू असेल तर तुम्हाला असं वाटेल की येस किशोर कुमारच गा. अरे बापरे असं काही नाही आहे पण मला किशोर कुमार खूप आवडतो स्वतःला आणि मी त्याला खूप लहानपणाचं खूप फॉलो केलं आणि अर्थात त्याच्या आवाजाची कधी कॉपी केली नाही पण ते ज्या फिलिंगनी गायचे
त्यातलं 1% जरी फिलिंग मला कॉपी करता आलं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि तो प्रयत्न मी नेहमी करतो. जास्त पर्सेंट येते त्यामुळे मी क्लासिकल. आत्ताला एखादी चीज नंतर गारवा बिरवा आहेच. माझं शिक्षण ऍक्च्युली यशवंतभाऊ जोशींच्याकडे, पंडित यशवंत जोशी यांच्याकडे मी थोडंसं क्लासिकल शिकलो. कारण वडील म्हणले की बाबा आता घरी काही होणार नाही तर त्याच्याऐवजी तू घरी शिक्षण काय, वडील शिकवणं कठीण वाटतं ना, तेवढं घरगुती असं होत नाही. तर तुला सिरियसली शिकायचं असेल तर त्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन मग मी बीकॉम झालो. आधी तोपर्यंत मी गाणं अजिबात शिकलो नव्हतो. ग्रॅज्युएट हो ॲब्सोल्युटली गाणं शिकलो नाही. मी कॉलेजमध्ये स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, मला नेहमी पहिलं प्राईज मिळायचं, पण बीकॉम होईपर्यंत कधी गाणं. मग वडील म्हणले चल आता तू ग्रॅज्युएट झालास ना आता तू गाणं. मग गझल शिकलो प्रॉपर, के महावीरजी राजकुमार रिजवी यांच्याकडे जाऊन गझलचं शिक्षण केलं. आणि क्लासिकलचं थोडंफार जेवढं काही शिकता आलं तेवढं मी बुवांच्याकडे शिकलो. तुला थोडीशी चीज ऐकू शकतो पण तंबोरावर पाहिजे पण नुसतं ऐकू आपण. गझल घे चालेल. नाही आता चीज म्हणले तर चीज ऐकू, गझल पण गायकू. चीज झालं पाहिजे. चतुर सुघरा आओ जे बालमवा ए हो कन्हैया. चतुर सुघरा बहुत दिनन में मिलन भयो है. बहुत दिनन में मिलन भयो है. काहे न अब तोरा चतुर सुघरा. त्यांनी जसा त्या संगीतामध्ये एक असा सुंदर छिडकावा इथे झालेला आहे तसं मला तुझ्याकडे अभिनयाचा असा एक छिडकावा आपल्याला व्हायला पाहिजे इथे. अभिनयाचा छिडकावापेक्षाही जसं हा म्हणला की ॲक्च्युली आमच्याकडे म्हणजे त्याच्याकडे त्यांनी गाणं कंटिन्यू केलं, मी अभिनय कंटिन्यू केला. कुठल्याही कलेच्या प्रांतात काम करायचं होतं हे नक्की झालं होतं तेव्हाही. माझ्या आधी तो ह्या क्षेत्रात आला होता त्यामुळे थोडंसं इन्स्पिरेशन म्हणा किंवा असं होतंच माझ्या, नाही असं म्हणूच शकत नाही की आहे दादा आहे आणि काहीतरी एक. आणि नुसतं आम्ही दोघंच नाही तर माझ्या आत्याच्या मुली म्हणजे आमची उषा आत्या आहे, तिची मुलगी सविताताई ती स्वतः कोल्हापूरमध्ये बरंच गाणं शिकवते. त्याच्यानंतर ती उत्तम गाते. दोन आत्या आहेत, सुद्धा आत्या आहे ती पण उत्तम गाते. सुद्धा आत्या तिच्या दोन्ही मुली, तिचा जावाही सुद्धा उत्तम तबला वाजवतो. त्याच्यानंतर माझी धाकटी जी भावंड आहे आदित्य आलो. आदित्य आणि आलो आदित्य डायरेक्टर आहे चित्रपटांचा, आलो कॅमेरामन आहे. सो ह्या क्षेत्रातच आम्ही सगळेजण इन्सिडेंटली म्हणा किंवा काय आम्ही ह्याच क्षेत्रात आलो. मला ॲक्च्युली म्हणलं तसं की प्रश्न जो विचारला आहे अभिनयाचं म्हणजे काहीतरी कुठला तरी पीस करून दाखवा असं वल्ली मला येत नाही. पण हा समजा मी तेच म्हणलं की अलीकडे चांगली भाषा सुद्धा बोलायला फार कमी मिळते. एक्झॅक्टली. की म्हणजे नाटकांमधनं आणि मला जरा चांगलं मराठी असेल, कुठलीही भाषा दर्जेदार चांगली असेल, म्हणजे मी लहेजाचं म्हणत नाही, लहेजा वेगवेगळे असू शकतात पण मग त्याच लहेजामध्ये तर ते मला आवडतं. जसं मला एक डायलॉग आमच्या व्यक्ती आणि वल्लीमधला फार जास्त आवडतो, नाथा कामत हे कॅरेक्टर त्यांनी लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्थातच पु ल देशपांडेंचं सगळंच अप्रतिमच आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. त्यांच्याविषयी काहीही बोलणारे आपण कोणीच नाही पण मी स्वतः त्याच्यामध्ये त्यांचंच काम करतो पु ल देशपांड्यांचं. आणि त्यातला एक नाथा कामतच्या संदर्भातला डायलॉग आहे तो मला इतका फार आवडतो की एक गोष्ट मात्र खरी, नाथाची प्रेम या विषयामध्ये हिंदी संस्कृत अरबी फारसी अशी सर्वांगण तयारी आहे. हे चमनपुरी उस्मानपुरी जलालाबादी अशा अपसव्य लिपीत लिहिणाऱ्या कवींनीच त्याच्या सगळ्या प्रेमभंगांच्या तसबिरींना आपल्या उर्दू ओळींच्या महिरपी पुरवल्या आहेत. सो हे अलीकडे कुठे हे कळणं अवघड झालंय. बोलणं तर त्याच्यापेक्षा पुढे लांब पण अपसव्य म्हणजे काय हे सुद्धा मूळ लोकांना कळत नाही. एक्झॅक्टली. सो त्याच्यात एक फार गमतीचा भाग मला नेहमी जाणवतो काम करताना की मला जनरली भाषेशी खेळायला म्हणजे जसं म्हणला दादा की तो गझल शिकला, तो पुढे शास्त्रीय संगीत सोडून त्यांनी त्याची स्वतःची एक आयडेंटिटी तयार केली, तसं मला कदाचित काम करताना अभिनय करताना असं नेहमी वाटत होतं की चांगली भाषा आपल्याला बोलता यायला हवी, आपल्याला बिटवीन द लाइन्स कळायला हवी, मेहनत ही घ्यावी लागते. तुझं बालपण खरं तर कलकत्त्यात गेलं. हो. आणि किती वर्षाचा असेपर्यंत तू कलकत्त्यात होता? मी ऍक्च्युली माझा जन्म झाला पेंडला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पेंड, यशवंत देव माझे मामा ऍक्च्युली, तर पेंडला जन्म झाला. पण माझे वडील त्यावेळेला बिर्ला हायस्कूलमध्ये कलकत्त्याच्या म्युझिक टीचर म्हणून त्यांना जॉब लागला होता. आणि माझा जन्म झालेल्या 6 महिन्याचा असताना मी कलकत्त्याला गेलो आणि 4थीपर्यंत मी कलकत्त्यालाच होतो.
त्याच्यामुळे कलकत्त्याच्या खूप छान आठवणी. मी सेंट लॉरेन्स हायस्कूलला होतो, कॉन्व्हेंट स्कूलला होतो, आणि तिकडे रोज आम्हाला त्या हाताच्या हात ओढ्याच्या रिक्षा असेल ना, त्या रिक्षात ना आम्ही शाळेत जायचो. आणि माणूस खेचतो त्याला. आता त्या बंद झाल्या हो. आणि तेव्हा आता कसं आपल्याकडे रिक्षा असतात आणि त्यात रिक्षावाले काका म्हणतो आपण त्यांना, आणि ते आपल्याला नेतात. तसं ते आवडून आम्ही मुलं दोघं तिघं बसायचं आणि जायचं रोज यायला. आणि खूप छान आठवण आहेत, कारण त्यामुळे मला बंगाली मिठाई खूप आवडते. त्यांचा रसगुल्ला, संदेश, आणि त्यांचा जो सामोसा असतो ते शिंगाडा म्हणतात, तो अतिशय वेगळा असतो, त्याचं प्रिपरेशन खूप वेगळं असतं. तर ते सगळे पदार्थ मला त्यामुळे आवडतात. बंगाली संगीत, रवींद्र संगीत खूप ऐकायला मिळालं त्या लहानपणात, आणि त्याचे खूप चांगले संस्कार माझ्यावर झाले. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आपण म्हणतो ना की त्या गावचं पाणी प्यायलेलं असतो, तर त्या पाण्याचा लिटरली खूप इम्पॅक्ट माझ्यावर आहे. म्हणजे गारवा तुम्ही ऐकलं किंवा माझी इतर गाणी ऐकलं, त्याची जी मेलडी आहे, जे त्याचा जो हळुवारपणा सगळं आहे, तो त्या रवींद्र संगीतामधनं त्याचे संस्कार असल्यामुळे आलाय असं मला. गारवा हा शब्द तुझ्या म्हणून आल्यानंतर मी तुला गारवा म्हणायला सांगणार नाही, असं होणं शक्यच नाही. बर म्हणूया ना. इनफॅक्ट आता गारवाला या वर्षी 20वं वर्ष लागेल. अरे वा. म्हणजे गारवा 98 साली रिलीज झाला आणि आता हे त्याचं 20वं वर्ष आहे. आता आम्ही काही सौमित्र आणि मी आम्ही नवीन गाणी त्यानिमित्ताने करतोय, ते पण तुम्हाला नवीन पुढच्या सेगमध्ये आपण आत्ताशी कुठे ऐन तारुण्यात आलाय पण झालेलं आहे, तेव्हा अजून काही नवीन गाणी पण त्याच्यात होतील. पण आता गारवा नक्की तुम्हाला दोन वेळ ऐकू शकतो. गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभा नभातही चांदवा नवा नवा गारवा. क्या बात. दोन ओळी इतक्या अशा रोमॅन्टिक आहेत ना की नवरा बायको भांडलेले असतील तरी सुद्धा ते एकमेकांच्या जवळ येतील या दोन ओळी. नाही, नवरा बायकोवर आठवण झाली. मी तुला खरं सांगतो, आता आम्ही गारवाचे मी आणि सौमित्र बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर शो करायला जातो, तर इंटरव्हलमध्ये असं कधीही घडत नाही की एक जरी तरी जण कोणतरी येतच बॅकस्टेजला आणि येऊन सांगतं की सर तुमची सी डी आणि कॅसेट मी माझ्या मैत्रिणीला गिफ्ट दिली आणि आमचं लग्न झालं, ती माझ्या प्रेमात पडली. असं लिटरली प्रत्येक गावागावात तक्रार करायला विचारतो. पण म्हणजे आता तू लग्न झाला म्हणतोयस हे मला रागाने सांगतोयस का प्रेमाने सांगतोय हे मी त्याला विचारतो की आता तुझं काय फिलिंग आहे. नाही नाही सर सर पण ते खूप आमच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. असं प्रत्येक ठिकाणी गारवाच्या अनेक आठवणी आहेत लोकांच्या. गारवाची माझी सुद्धा एक माझं अगदी म्हणणंच आहे की त्यावेळेला मराठीच्या एका म्युझिकच्या एका क्षेत्र म्हणजे काय म्हणत तेव्हाच्या त्या पिरियड काळामध्ये चांगले शब्द आणि चांगलं म्युझिक हे ही गारवाची गंमत होती की जितकं सोपं ते शब्द होते तितकंच सोपं ते म्युझिक होतं किंवा तितकंच ते आवडणारं होतं पटकन लोक. कारण गारवा जेव्हा मला आठवतं तेव्हा अर्थातच आम्ही तरुण होतो गारवा जेव्हा आला तेव्हा आणि इट वॉज हायली पॉप्युलर. नाही पण तू आता हे म्हणतोयस पण त्या काळात असं झालं की तेव्हा अशी गाणी म्हणजे तो काळच विचित्र होता म्युझिकच्या दृष्टीने. पण म्हणजे सगळ्या पॅरडीज आणि हिंदी गाण्यांवर मराठी गाणी करायची आणि ती म्हणजे कसं आता समजा उदाहरणार्थ हिंदी गाणं एक फेमस आहे की मुझे नींद न आय ते ह्याचं गाणं आपल्या उदितनी म्हणलेलं नींद न आय हो तर त्याच्यावर लिहायचं मला झोप येत नाही अशी गाणी व्हायची मराठीमध्ये तेव्हा. आणि त्याच्यामुळे काय झालं मी गारवा स्वतः प्रोड्यूस केला. मी स्वतः त्याच्यावर तुला हे माहिती नाही मला की मला एक कलकत्त्याला एक कॉम्पिटिशन झालं होती 94 साली गझलची आणि त्याचं पहिलं प्राईज 1 लाख रुपये होतं. ऑल ओव्हर इंडिया ती कॉम्पिटिशन. मला खूप आनंद झाला तेव्हा दादाला पहिल्यांदा. आणि तेव्हा 600 जणांमधनं मला 600 किंवा 900 जणांनी भाग घेतला होता. तेव्हा मला कलकत्त्याला जाऊन फायनल्समध्ये 1 लाखाचं पहिलं प्राईज मिळालं होतं गझल कॉम्पिटिशन मध्ये. आणि मी म्हटलं आता हे 1 लाख रुपये करायचे काय. त्यावेळेला 94 साली 1 लाख रुपये टू मच. तर मग मी म्हटलं की नको हे आपण नुसते वायाने उडवायचे नाहीत. तर त्या ते पैसे मी ह्या गारवाच्या प्रोड्यूस करण्यामध्ये इन्व्हेस्ट केले होते. एवढा फरक आहे आमच्या. मला ते मला त्या काळात 1 लाख रुपये कमी पडले असते. फक्त हा एवढाच फरक आहे आमच्या दोघांमध्ये. आणि तेव्हा तसंही म्हणजे मला ब्रेक मिळाला होता. मी सिनेमात गायला सुरुवात केली होती. माझं आशाबाईंबरोबर पहिले गाणं रेकॉर्ड झालं होतं. पण असं काही खूप मोठं काही घडत नव्हतं. तर म्हणलं चला आपण काहीतरी प्रायव्हेट अल्बम तयार करू गारवासारखा अल्बम करूया. आणि
चार वर्ष मी तो अल्बम घेऊन वेगवेगळ्या कंपनीजकडे विनस म्हणू नका टिप्स म्हणू नका सगळ्यांच्याकडे फिरत होतो आणि नाही साहब ये चलेगा नाही ये किसी को पता ही नाही चलेगा आपने क्या किए अशी गाणी ऐकायची सवय नव्हती त्यामुळे कोणीही तो चार वर्ष माझ्याकडनं अल्बम विकत घेतला नाही शेवटी 98-97 साली बडजातिया रजत बडजातिया त्याचा मला फोन आला की हम लोग एक म्युझिक कंपनी खोल रहे हैं और आपने कुछ किया है क्या म्हटलं की हां मैंने किया है आणि तेव्हा ती मी पहिल्यांदी चार वर्षांनी ती डॅट केलेली काढली त्याला ऐकवली आणि तो पहिला मनुष्य होता जो मराठी नसून देखील तो मला म्हटला की नाही साहेब आपके बहुत अच्छे गाणे हैं और हम लोग करेंगे आणि मग त्यावेळेला तो म्हटला की नाही पण आम्हाला हिंदीमध्ये आपण आधी करूया म्हणून ये हे प्रेमचो अल्बम त्यांनी केला त्यातले छुई मी सुम लगती हो गाणं खूप फेमस झालं ते खूप पॉप्युलर झालं बरं चला ते ऐकतो झुमसी तुम लगती हो फूलों जैसी हस्ती हो जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो टंग डंग 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 पण त्याचं ते पण गंमत अशी आहे की मूळ गाणं मराठी होतं सौमित्रन लिहिलं होतं झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले चिंबमणी आज पुन्हा आठवणी मेघ जुना कोणी भिजलेले क्या बात है ते मूळ गाणं मराठी होतं तर तो म्हणला रजत म्हणला की साहेब ये गाणं बहुत अच्छा है इसका आप हिंदी गाणं करो आणि म्हणून मग त्याच्यावर मीच डमी शब्द लिहिलेले की छुमी सुम लगती हो असं घेऊन त्याला ऐकवलं अरे ये साहेब ये गाणं बहुत हिट है ये करेंगे गाणं आणि हिट आहे आणि म्हणून ते गाणं आधी हिंदीमध्ये रेकॉर्ड झालं आणि मग आम्ही गारवा रिलीज केली अरे वा अशी ती गारवाची स्टोरी सुपर्ब सुपर्ब आता मला तुझ्याकडे वळायचंय आनंद आता तुझ्या बालपणाविषयी आम्हाला सांग माझं पुण्यात गेलं ओके मॉडर्न स्कूल मॉडर्न मी पण मॉडर्न आहे बरं का कारण मी कलकत्ताला चौथी पर्यंत होतो आणि त्यानंतर मी 5वी-6वी साठी मॉडर्नला असतो आमच्या दोघांचं शाळा आमचं हा मॉडर्न कॉलेज आणि अर्थातच कारण आमचं घर जे आहे बालगंधर्व रंगमंदिरच्या एक्झॅक्ट समोर आमचं घर होत वक्रंद बंगला बालगंधर्व बांधताना मी बघितलेलं आहे हा हा त्यावेळेला बांधलं गेलं तेव्हा आणि तिथेच जवळ शाळा आमचे बाबा माझे आणि तेही त्यांची पण ती शाळा आत्या वगैरे सगळ्यांची ती सगळ्यांची ती शाळा आणि आम्ही त्यामुळे अगदी जवळ पण शाळा कॉलेजमध्ये काही नाटकामध्ये कामं वगैरे एकांकिका हो डेफिनेटली मी शाळेमध्ये ना असल्यापासून नाटकात कामं करत होतो पण तेव्हा ते काय होतं फक्त काय म्हणतात त्याला ए तू कर रे तू कर रे तू घाबरणार नाहीस ना तू कर तू असं करून जेवढं होतं तेवढं अच्छा जो घाबरत नाही तो नट हा अलीकडे बहुतेक आताही तशीच परिस्थिती आहे नटांपेक्षा सभाधिकच जास्त आहेत ना आपल्याकडे जे स्टेजवर घाबरत नाही व्हेरी गुड नटांपेक्षा सभाधिक हा म्हणजे आमचे काही मित्र म्हणतात तसं की अनेक नट्या किंवा अनेक नट हे निव्वळ न चुकता स्टुडिओत किंवा थिएटरमध्ये येऊ शकतात म्हणून नट झाले मला कोणा पर्टिक्युलर विषय म्हणायचं नाहीये कदाचित माझ्यासमोर आरसा असेल असं समजूया मी त्यातलाच असेन कदाचित पण तेव्हा असं होतं की नाटकाचं पर्टिक्युलर शिक्षण वगैरे असं काही झालं नव्हतं पण नाटकाची आवड तेव्हा तिकडे निर्माण झाली होती आणि समोर बालगंधर्व रंगमंदिर असल्यामुळे अनेक वेळेला वेगवेगळ्या नटांना बघणे आतमध्ये जाऊन नाटक बघणे मोठमोठे यशवंत दत्तांचं तिथे काम बघितलं डॉक्टर लागूंचं काम पाहिलं त्याच्यानंतर अशी भक्ती बर्व्यांची नाटक आपण बघितली मूळ कलाकारांच्या तिथे जेव्हा बघितली तेव्हा खूप लहान होतो आणि तेव्हा ते खूप भारी वाटायचं की ही स्पेस तेव्हा असं वाटायचं की काहीतरी जादूची स्पेस आहे की तेव्हा असं वाटलं का मनामध्ये की मी एक दिवस या रंगमंचावरती उभं राहणारच आणि असं काहीतरी करणारच म्हणजे मी अगदी खरं सांगू का मला त्या तसं वाटलं असेलही मला तर ते आठवत नाही पण मला आवड ग्लॅमर त्यांचा तो ग्लॅमर मला दिसत नव्हतं किंवा कळत नव्हतं मला त्या क्षणाला कारण हे काय मला ते बाहेर सह्याद्यायचं तेव्हा फार आवडायचं किंवा फार भावलं होतं असं नव्हतं पण मला त्या क्षणाला बेसिकली भारावून जात होतास त्या सगळ्या कारण मला मला सारखं असं वाटायचं की भक्ती बर्वे होत्या त्या उंचीने जरी छोट्या होत्या तरी त्यांचं फुलराणी बघताना मला असं वाटायचं की या कुठपर्यंत आकाशापर्यंत उंच आहेत की काय स्टेज व्याप्त करून टाकायचं ते मला सारखं सुख पाहता नावाचं नाटक मी यशवंत दत्तांचं बघितलं होतं आणि त्याच्यात त्यांनी 6 रोल केले होते आणि मला असं वाटत होतं की 6 माणसं आहेत की काय सो ते मला कायम जास्त आवडत होतं आणि मग त्याला खतपणी कदाचित आजूबाजूला मिळत गेलं असेल नाटकांमध्ये काम करताना शाळेमध्ये मग त्याच्यानंतर अभिजात रंगभूमी प्रसाद वनारसे आमचा एक माझा पहिला गुरूंपैकी एक मग रंगा गोडबोले अर्थातच माझे हे सगळे मित्र असले तरी पहिल्यांदा हे गुरु आहेत
सुबोध पंडे होता त्यांनी तेव्हा परिचय नावाची संस्था सुरू झाली होती तेव्हा थिएटर अकॅडमी पुरुषोत्तम करंडक सगळं केलेलं होतंस ना म्हणजे थिएटर अकॅडमी मध्ये पुरुषोत्तम करंडक तर अर्थातच कॉलेजमध्ये गेलं की सगळेजण करतात त्यामुळे म्हटल्यानंतर सगळे विशारद होतात आणि पुरुषोत्तम करंडक फिरोदिया आणि ते होतातच गंमत वाटते पण आज की ह्या सगळ्यांच्या कडनं काम करत 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 मग आणि एकांकिकेमधलं पहिलं बक्षीस कधी घेतलंस खूप मला आता नाव आठवत नाही पण तेव्हा जसं दादा म्हणाला ना तसंच पैसे त्यावेळेला एकांकिकांच्या ह्याच्यामध्ये मी इतके एकांकिक मला मिळायचं बक्षीस मिळायचं त्याच्यावरती त्यावेळची बिडी गाडी सुटायची म्हणजे पण त्याच्यात खुश होता बिडी गाडी सुटायची पण मुंबईला अजूनही त्याच्यातच खुश आहे मला फार काही लागत नाही पण मुंबईला येऊन आपण ह्या क्षेत्रात करिअर करायचं असं कधी नक्की केलंस 18-19 वर्षी असेल 20 वर्षी असेल आय डोंट नो त्याच्याच आजूबाजूला असेल पण मी NSD ची परीक्षा दिली होती आणि यथासांग व्यवस्थित नापास बिपास झालो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मला लक्षात आलं की आपण खूपच मोठे नट होऊ शकतो आणि मग त्यामुळे मग कारण तेव्हा माझ्याबरोबर जो माहोल होता तो शिक्षण घ्यावं नाटकाचं पूर्ण शिक्षण घ्यावं असा होता डेफिनेटली मग दुबेजींची वर्कशॉप्स पुण्यामध्ये व्हायची विजयाबाईंचं वर्कशॉप झालं अकॅडमीच्या याच्यातनं मग त्याच्यातनं असं कळत करत करत कळत गेलं की आपल्याला आपल्याला खरंच खूप काही येत नाही आणि मग त्याची आवड निर्माण जास्त झाली की आता हे करायला जाणून घेतल्या पाहिजे त्या गोष्टी अर्ज निर्माण झाली ती अर्ज निर्माण झाली तिकडे झाली की नाही नाही हे बहुत बडे लोग हैं और इनसे सीखने जैसा बहुत है हाँ म्हणजे शिकण्यासारखं तर अर्थातच असं म्हणजे मी अत्यंत नम्रपणे म्हणतात तसं गुरु बिना ज्ञान कहां से लाओ गुरु माझे नेहमी मित्रच होते म्हणजे ऍक्च्युली माझी गुरुंशी भांडणच गुरु माझा वक्रीच आहे कायम आनंदच्या बाबतीमध्ये त्याचा गुरु वक्री होता असं त्याचं म्हणणं आहे परंतु मला माहिती आहे की मिलिंदच्या बाबतीत मात्र तसं काही नाहीये आम्हाला तुझ्या गुरुंविषयी जाणून घ्यायला आवडेल मी जसं मगाशी म्हटलं तसं वारसानी माझ्या वडील अतिशय उत्तम गायक आहेत क्लासिकल गायक पण त्यांच्याकडे शिकणं झालं नाही पण मग यशवंतभाऊ जोशींच्याकडे माझं क्लासिकल शिकणं झालं पण मी खूप उशिरा सुरुवात केल्यामुळे मला असं लक्षात आलं की आपण क्लासिकल एक करिअर करू शकत नाही मग आपल्याला ऑप्शन काय तर सुगम संगीत गझल गायन किंवा चित्रपट संगीत ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि म्हणून मग प्रॉपर मी गझल शिकायला सुरुवात केली कारण मला असं वाटलं की क्लासिकल आणि चित्रपट संगीत ह्याच्या मधला दुवा म्हणजे गझल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लासिकल अंगाने थोडं गावं पण लागतं आणि शब्दांना पण तेवढंच महत्त्व आहे जे आपल्याला 5 मिनिटांमध्ये सिनेमा संगीतामध्ये जसं महत्त्व असतं तसंच गझलमध्ये पण अतिशय सुरेख शिरोशायरी असते त्याचे उच्चार चांगले करावे लागतात ते फिलिंगने गावे लागतात म्हणून मला असं वाटलं की गझल शिकलं तर आपल्याला छान त्याचा सिनेमा संगीताकरता किंवा भावसंगीताकरता चांगला उपयोग होईल म्हणून मग मी प्रॉपर KMahavirji फार मोठे हे होते संगीतकार स्वतः होते गायक होते त्यांच्याकडे मी शिकलो म्हणजे ते अरुंडताईंचे गुरु आहेत लताबाईंनी त्यांची गाणी गायली आहेत म्हणजे आँख से आँख मिला था क्या है हे अतिशय फेमस गाणं आहे त्यांचं लताबाईंनी गायलेलं हे त्यांनी कंपोज केलं होतं तर त्यांच्याकडे शिकायचं मला भाग्य मिळालं आणि खूप चांगल्या तऱ्हेने त्यांचं मला शिक्षण झालं आणि त्याचप्रमाणे राजकुमार रिझवींच्याकडे मी शिकलो गझल अशा अनेक गुरूंच्याकडे मला शिकायला मला यशवंत देवांच्याकडे काही दिवस शिकलो भूमानंद बोगम असतील दर्शत पुजारी असतील अनेक लोकांच्याकडे मला जिकडे इकडे असं वाटलं की अरे काहीतरी शिकायला मिळेल त्यांच्याकडे गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आशित देसाईन त्यांच्याकडे थोडंफार असं अनेक लोकांच्याकडे काही काही दिवस काही काही महिने जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा त्या जायचं आणि शिकायचं आपण बोलताना मी तुला विचारलं मिलिंद या शब्दाचा अर्थ काय तेव्हा तू म्हणाला की भवरा त्याप्रमाणे भवऱ्यासारखं प्रत्येक फुलावरती खरंय अगदी खरंय जिथेन कुठून आपल्याला शिकता येईल हा हार्मोनियम आम्ही इथे तेवढ्यासाठीच ठेवलेला आहे आता सो गझल अगदी जे म्हटलं की गझल तसं एक माझ्या गुरुंची KMahavirjini चाल लावली आणि अतिशय अवघड आणि वेगळी म्हणजे आपल्याला माहितीये यमन राग ते यमन रागामध्ये कोमल ऋषभ लागत नाही तर तो कोमल ऋषभ लावून त्यांनी अतिशय सुरेख चाल लावली तू सारखं हे सांगताना माझ्याकडे बघतोय हा म्हणजे मला हे कळतंय असं तुझा गैरसमज नाहीये ना नाही नाही माझा तर समज आहे की तुला कळतंय आणि कळावा अशी अपेक्षा आहे आता कारण आता एवढं सांगितलंय घराणं घराणं ग्वाल्हेर घराणं तेव्हा मला अपेक्षा आहे की थोडीफार माहिती असावी आमच्याकडे बाकीचं काही नाही पण आमच्या सगळ्या भावंडांमध्ये डेफिनेटली गानसेन तर दादा आहे पण बाकी सगळे कानसेन सगळे आहेत आणि सगळ्यांना गाणं कळतं हे नक्की आहे की गाणं चांगलं गाणं
हे मात्र आम्हाला आणि कोमल एवढं नक्कीच माहिती आहे. आणि ह्याचं ऍडव्हान्टेज हे होतं की याचे वडील म्हणजे माझे काका हे उत्तम ऍक्टर पण होते आणि शिवाय विशारद झालेले होते व्हायोलिन वाजवायचे. ते गाणं आणि ऍक्टिंग हे दोन्ही त्याच्याकडे आलं. आता माझे वडील फक्त गायक आहेत पण म्हणून काय झालं. तर आपण यमनरागाशी म्हणत होतो निरे ग म प प म ग म ध नी प ग म ध सा नी ध नी रे रे ध रे सा नी ध प म ग रे रे ध रे रे ग प ग रे सा. क्या बात है वाह. जिस दिन से जुदा हो हमसे हुए इस दिल धड़कना छोड़ दिया है. चांद का मुँह है चांद का मुँह उतरा तारों ने चमकना छोड़ दिया. जिस दिन से जुदा हो हमसे हुए इस दिल धड़कना. वाह 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 क्या बात है. शब्द सुंदर म्हणजे प्रेमाची भावना एकदम फुलून आली एकदम. हे सुपर सुपर. आता तुझ्याकडे बोलणार आहे. आम्हाला माहिती आहे उत्तम कविता करता. आपण कविता उत्तम नाही करत. मी वाचनाची मला खूप आवड आहे. मला कविता डेफिनेटली आवडतात आणि खूप कविता मला पाठही आहेत आणि अनेक कार्यक्रमांमध्ये सुद्धा मी म्हणतो. एक होऊन जाऊ द्या. जरूर का नाही. माझी आवडच आहे ती. येस. मी तुम्हाला माझे सगळ्यात लाडके कवी कुसुमाग्रज त्यांची एक कविता आहे. हे नवकवी जे कविता करतात ना त्यांच्याविषयी आहे ॲक्च्युली. की रला ट प ला प कविता जुळे आपोआप टाईपमध्ये जे होतात. आणि मला नेहमी असं वाटतं की पावसाळा सुरू झाला की म्हणजे लोकांना वाटतं की मला कवी ॲक्च्युली आवडत नाही पण मला चांगलेच कवी आवडतात असं माझं म्हणणं आहे. कारण पावसाळा सुरू झाला की अनेक कवी आणि बेडूक असे बाहेर पडतात बघा पटापटा. आणि मग खूप कविता सुरुवात होतात लोकांना. माझा गारवा पावसाळ्यावर आहे अख्खा. तू सौमित्र असं बोलतोयस का. नाही नाही सौमित्र नाही. मी तेच म्हणतो चांगलं अत्यंत माझे लाडके कवी कुसुमाग्रज म्हणजे तसे खूपच आहेत डेफिनेटली. मला अलीकडच्या काळामध्ये किशोर जसा आवडतो तसा वैभव जोशी आवडतो संदीप खरे आवडतो डेफिनेटली. हे सगळे छानच आहेत प्रश्नच येत नाही. पण हे जे नवीन कवी कविता करतात त्यांच्यावर म्हणून एक कविता कुसुमाग्रजांनी केली होती. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा. पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा. अरे मोरासारखा छाती काढून उभा राहा. जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवरी श्रावण इंद्रधनू बांधील काय. वा वा. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल जुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचले. वा वा क्या बात आहे. क्या बात. बरं आत्ताच आपण बोललो होतो त्याप्रमाणे मिलिंद आता तुझं जे नवीन एक तू गाणं केलेलं आहेस तर आम्हा सर्वांना जरा. मी जसं म्हटलं तसं की गारवाला 20 वर्ष झाली आणि गेले अनेक वर्ष खरं ना लोक म्हणत होते की गारवानंतर अजून का करत नाही गाणी का करत नाही. पण मला तेवढं सुचल्याशिवाय आणि सारखं मग तेच रिपिटेशन मला नको ते म्हणून आम्ही परत कधी नवीन गाणी केली नाही. पण यावर्षी खरंच वाटायला लागलं की काहीतरी नवीन करावं. आणि सौमित्र नेहमी मला म्हणायचं की अरे मी एवढ्या गझला लिहिल्यात गझल लिहित्या तू उर्दू गझल एवढ्या चांगल्या म्हणतोस आणि मराठी गझलकडे का वळत नाहीस का चाललावत नाहीस.
आणि मी नेहमी म्हणायचो की तेवढं मला आतून जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मी काही गझलला मराठी गझलला हात लावणार नाही. आणि आत्ता खरंच त्यांनी इतकं सुंदर छान गझल लिहिली आहे मराठी जी पुन्हा पावसावरच आहे आणि ती बघितल्या बघितल्या मला वाटलं की हां नाही हे काहीतरी छान होऊ शकतं आणि त्याला मग चाल लागली ती आम्ही रेकॉर्ड पण केली ती लवकरच लोकांपुढे येईल त्याचा व्हिडिओ पण येईल तर ती तुम्हाला मी आता लाईव्ह ऐकतो. तर त्याने अतिशय सुरेख लिहिलं आहे. पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कुणी पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा कुणी. पुन्हा ढग दाटून आले पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कुणी पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा कुणी पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कोणी. क्या बात आहे क्या बात आहे. असं एक असं प्रेममय असं सगळं वातावरण झालंय. विचारू दे आनंदला, आनंद प्रेमात पडलास की नाही? प्रेमात मी रोज पडतो. मला डेफिनेटली मी खूप खूप जणींच्या प्रेमात पडलो असं म्हणायला हरकत नाही. इंटरेस्टिंग टॉपिक आलेलं आहे. ऑफ कोर्स यस. त्यातली एक आहे कविता. म्हणजे कविता कविता काव्य 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 हे क्लिअर कर ना काव्य. दुसरी म्हणजे मला खरंच असं वाटतं की मला मला खरंच प्रेमात पडायला होतं. म्हणजे इट इज नॉट अबाउट मॅन वुमन रिलेशनशिप डेफिनेटली असं नाही माझं म्हणणं. पण प्रेमात मी अनेक गोष्टींच्या पडतो. मला नुसता टाइमपास करणारी मित्रमंडळी आवडतात त्यांच्या मी प्रेमात पडतो. मला रात्र जागवणारी एखादी मैफिल असते ती आवडते त्याच्यात मी प्रेमात पडतो. हे खूप हे काय म्हणतात त्याला हे खूप भावुक होत आहे हे खूप हे होत आहे पण ह्या दुसरे शब्द नाहीत म्हणून ऑर अदरवाईज मला असं खूप होतं. आणि तू जो प्रश्न विचारलास तो नाम तो नाही लेना आहे ना. नाम म्हटलं म्हणलं ना मी म्हणलं अपनी वजह बर्बादी पूछिए तो मजे की है जावेद अख्तर साहेबांचा शेर आहे. मला असं वाटतं की कायम माझ्यासाठी फार करेक्ट आहे. कळू दे इर्षाद. अपनी वजह बर्बादी पूछिए तो मजे की है जिंदगी से यूं खेले जैसे दूसरे की है. वाह क्या बात है. मला वैभव जोशीचा एक फार सुंदर हे आवडतो. चार असत चार वही आहे की उगीच नाही होत एकमेकांसारखे आपण. वैभवच आहे. क्या बात आहे. उगीच नाही होत एकमेकांसारखे आपण कधीतरी होणार होतोच एकमेकांना पारखे आपण. क्या बात आहे क्या बात आहे. वातावरण इतकं असं मंद धुंद आणि असं प्रेमळ झालेलं आहे. बरं मला आता सांग की आपण एवढा वेळ सगळं असं बोललो वगैरे परंतु आतापर्यंत तू जितक्या नाटकांमध्ये काम केलेलं आहेस किंवा तुझ्या आगामी येणाऱ्या प्रोजेक्ट विषयी सांग. अर्थातच माझं सगळ्यात पूर्वी काम करत होतोच नाटकांमध्ये. माझं सगळ्यात पहिलं नाटक मुंबईतलं मी रिप्लेसमेंट केली होती अतुल परचुरेची. नाटकाचं नाव होतं तेव्हा आम्ही जगतो बेफाम. चंद्रकांत कुलकर्णी त्याचे डायरेक्टर होते. मग दुसरं नाटक विजय केंकरांचं केलं. तिसरं पुन्हा एकदा ऑल द बेस्ट मला आठवतंय. हो हो सेकंड टीम होती आणि मी पहिल्या टीमजवळून बघितलं होतं आणि सेकंड टीमचं बघितलं होतं आणि तेव्हा मी पहिल्यांदा आनंदचं ऍक्च्युअल काम बघितलं म्हणजे ऍज अ ऍक्टर म्हणून. आणि मी वेडा झालो त्याला खरं सांगतो. म्हणजे मला कल्पना नव्हती की तो इतका रोल करत होता. मी मुक्याचा करायचो. श्रेयस तळपदे मी आणि सतीश राजवाडे असे आम्ही. तो मुक्याचा रोल फार आवळे होती. चॅलेंजिंग रोल होता तो मुक्याचा असल्यामुळे. तर मी वेळा घालत होतो की अरे एवढा एक्स्ट्रॉर्डिनरी काम करू शकतो हा मुलगा आणि माझा भाऊ त्याला मला पहिल्यांदा त्याचा अभिमान वाटतो. नाही मला याचा अभिमान काय काय पैसे बिसे लागले तर वाटायचं नाही. पण अजून सुद्धा फीलिंग आहे. ब्रदर्स आर देयर. ऑफ कोर्स यस. म्हणजे दे शुड बी मुंबईत आल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा मला आठवतं मी कधीच दादाच्या घरी म्हणजे अगदीच अडचणीला समजा राहायला गेलो आहे. पण मला कायम माहिती होतं काही झालं तरी एक दादाचं घर आहे जे मला जे फिलिंग मला अजूनही आहे. ऑफकोर्स. म्हणजे आजही मी संजय सुकन्याच्या घरी राहतो आणि दोघांचाही अत्यंत हा फार मोठेपण आहे. येस. की आज कोण मुंबईमध्ये कोणाला तरी इतकी वर्ष आज मी 15 वर्ष झाली त्यांच्याकडे राहतोय आणि माझं करिअर होण्याचं सगळ्यात मोठं श्रेय संजय आणि सुकन्याकडे मोने संजय मोने सुकन्या मोनेंकडे आहे. पण हा हे जे फिलिंग आहे ना की नाही दादा आहे. येस.
ते अजूनही माझ्याकडे आहे डेफिनेट. ते मी त्याला बोलून नाही दाखवत अनेक वेळेला किंवा काय म्हणून त्याला सांगणं, पण दादा वहिनी आहे. नाही आपल्याकडे म्हणणंच आहे ना की थ्रू थिक अँड थिन आपलाच माणूस उभा राहणार. कारण तो जो मुद्दा आहे ना तो करिअरशी नुसत्या निगडीत नसतो, तो सगळ्या आत्मविश्वासाशी निगडीत असतो. एक्झॅक्टली. म्हणजे करिअरमध्ये नाटकं काय, मग माकडाच्या आधी शॅम्पेन आलं, त्याच्यानंतर नाटकं खूप होत गेली, सिनेमे होत गेले, सिरियल्स होत राहतात. आता तो एक असं म्हणूया की इतक्या वर्षानंतर कुठलं सांगावं, म्हणजे काय म्हणतात, पडलेली पण खूप असतात, चाललेली पण खूप असतात. सो तुला आवडलेला रोल कुठला होता? डेफिनेटली मला सगळेच रोल आवडले होते. मला आशी पाखरे ती मधला माझा जो मी बंडा केला होता तो अतिशय आवडायचा. काम करताना अर्थातच माकडाच्या आधी शॅम्पेन आवडायचं, लग्न बंबाळ आवडायचं. सध्या माझं 9,57,00,000 नावाचं नवीन नाटक चालू आहे, जे मोनेने लिहिलं आहे आणि मी आणि मोने त्यात काम करतो. विवेक बेळे हा माझा एक अतिशय लाडका लेखक आहे. गिरीश जोशी किंवा विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मला अतिशय माझा लाडका आवडणारा रोल होता. टेलिव्हिजन सिरियल होती प्रपंच, त्याच्यामधला मंग्या म्हणून रोल केला होता मी, मंगेश कदम. सी माझ्या सुदैवानी माझ्याकडे आत्ता मराठी इंडस्ट्रीमध्ये असलेले चांगले, ज्यांच्याबरोबर काम करावं असं वाटावं अशा सगळ्या दिग्दर्शकांकडे मी सुदैवानी कामं करू शकलो किंवा त्यांनी संधी दिली. चांगल्या लेखकांनी चांगल्या लेखकांची स्क्रिप्ट करू शकलो, व्यक्ती आणि वल्ली करू शकलो, मधुगंधा कुलकर्णीचं लग्न बंबाळ करू शकलो, विवेक बिळेची 3-4 नाटकं केली, अलीबाबा आणि 40 चोर केलं. सो ओव्हरऑल आय एम हॅपी. म्हणजे माझ्या करिअरच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत मला असं नाही कधी वाटलं की अरे हे काम आपण का केलं. मला काही कामं चुकली नाही असं नाही, कामं जरूर चुकली लोकांनी, आणि मला ते खूप जास्त वाटतं की जर एखादं तुम्हाला कोणीतरी सांगतं की तुमचं काम खूप छान होतं, आम्हाला आवडतं, तर त्या माणसाला तुमचं काम काय आहे, करताय, किती घाण होतंय तुमचं काम, हे सांगण्याचाही अधिकार आहे. हो बरोबर. कारण तुम्ही असं नाही असू शकत ना फक्त करिअर करिअर म्हणून मला तुम्ही सगळ्यांनी चांगलंच बोलायचं माझ्याशी, असं नाही असू शकत. अनेक वेळा त्यातलं हा मुद्दा लक्षात घ्यायला लागतो की त्याची आवड काय आहे, त्याला काय आवडतंय, आणि ऍक्च्युली खरंच चांगलं काम झालेलं असतं आणि कोणीतरी म्हणतो ते नाही आम्हाला आवडलं. कारण आपल्याकडे दुर्दैवाने, जसं तुला तुझ्याही क्षेत्रात वाटत असेल, पण दुर्दैवाने आपल्याकडे एंटरटेनमेंट ह्याचा किंवा मनोरंजन ह्याचा अर्थ विनोद असाच झाला होता, पण तो चुकीचा आहे. मला मनोरंजन ह्याचा अर्थ फक्त हसवा बाबा 2 तास असा नाहीये. चांगलं काहीतरी सकस. करेक्ट. मनोरंजन याचा अर्थ खूप जास्त वाईड आहे, खूप जास्त मोठा आहे. आणि आपल्याकडे दुर्दैवानी त्याचा, आणि दुर्दैवाचा सुद्धा भाग कशा अर्थाने आहे की त्यांचं काही चूक नाही हो, अलीकडचं सगळं बघता त्यांना 2 तास हसणं जास्त बरं वाटतं. या कार्यक्रमातच बोलवलं आहे आम्ही, भाऊच एकत्र आलो आहोत, तर या निमित्ताने मी दादाला कधी सांगू शकलो नाही अशी एखादी गोष्ट मला त्याला सांगायला आवडेल, ती म्हणजे मला खूप अभिमान वाटतो तुझ्या मोजक्या कामाचा. नाही मनापासून सांगतो दादा, अगदी खरोखरीच दादाला खूप जास्त काम घेता आलं असतं, दादाला खूप जास्त काम करता आलं असतं. क्वालिटी वर्क, पण दादानी क्वालिटी वर्क इज इम्पॉर्टंट. येस डेफिनेट. मी नुसतं क्वालिटीचं म्हणत नाहीये, क्वालिटी म्हणून कामं चुकत नाहीत का, तर चुकलीही असतील, त्याचीही चुकली असतील, माझीही चुकली असतील, याच्यात शंकाच नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने आणि ते करायचं, मी आता खूप पडझड करून झाली माझ्या करिअरची, लोकांशी खूप वाईट वागून झालंय माझं, लोकांनीही माझ्याशी वाईट वागून झालं आहे. पण आय मस्ट टेल यू दिस, तू म्हटल्यास खरं आहे, पण त्याचं कारण पण असं होतं की आपलं त्याला पण आपले आई वडील जबाबदार असतात कधी कधी. मी माझे वडील जे आहेत ना, त्याचं पॉईंट ऑफ ऑनर खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे ना दुसऱ्याकडे स्वाभिमानानेच जायचं, काम मागायला जायचं नाही, जे काही स्वाभिमानाने काम मिळेल ते करायचं, आपल्याला आवडेल तेवढंच काम करायचं, याच्या पोटी माझ्याकडनं सिलेक्टिव्ह काम झालं. डेफिनेटली अभिमान वाटतो. आणि सर बिर्याणी नाही मिळेगा, दाल चावल तो कोणी निकाल नाही, वो तोही निकाल नाही सकता. आणि दुसरं असं झालं, गंमत अशी की गारवामुळे ना माझ्यावर एवढं ते गारवा, काय माहिती त्या गारवामध्ये काय होते की जे एवढं एक्स्ट्राऑर्डिनरी फेमस झालं, मी दुसरी अनेक कामं केली पण ती लोकांच्या लक्षात नाही, कोणी मिली निघले म्हणलं गारवाच म्हणतं. आता मी एक 4-5 वर्षापूर्वी 36 मिनिटाचं सलग गाणं केलंय, नागपूरचे कवी आहेत ज्ञानेश वाकुडकर, त्यांची एक
कोणीच 100 पानांची कविता एका मुलीचं वर्णन आहे, प्रत्येक पानावर 14 ओळी, आणि 14 ओळी कशी होते, एक पान फक्त गाल, एक पान तीळ, खळी, पापणी, तिचं चालणं, तिची कंबर, तिचं बोलणं, अशी 14 ओळींचं पद. मग करायचं काय, ते माझ्याकडे आले म्हणले काहीतरी करायचं गाणं. तर मी त्याचं 36 मिनिटाची 21 पानांचं एक सलग गाणं केलं. आता ते इतकं एक्स्ट्रॉर्डनरी आहे, पण नाही त्याच्यापुढे गारवास लोकांना अजून तेच ऐकायचं. कामं खूप झाली, तुमच्या म्युझिक किती छान झालं होतं, आपलं मोकळा श्वास म्युझिक केलं, 12 अंतऱ्याचं गाणं केलं होतं मी, कारण ते अख्ख्या चित्रपटभर दोन दोन ओळी एक एक कडवा, अशी 12 कडव्यांचं गाणं केलं होतं, असे खूप वेगवेगळे प्रयोग केले. पण लोकांपुढे जास्त गारवाच आलं, आणि आजही 20 वर्षानंतर गारवाच. पण असंच असतं, पुष्पा आय हेट काकाने कितना काम किया है, बिलकुल उसके बावजूद भी पुष्पा आय हेट यू, आय हेट यू. आणि हे खरं आहे की मी खूप चुजी राहिलो चित्रपट घेताना. मोजकेच 8 किंवा 9 चित्रपट केले असतील मी, पण ते करताना पण मी चुजी राहिलो की नाही, मला हे मला हाच कवी पाहिजे, मला अशीच गाणी करायला पाहिजेत, असं केल्यामुळे. आणि तू म्हणला ते खरं आहे, आणि तू हे फिलिंग मला आज मला खूप बरं केलं असते. पण माझ्या बाबतीत एक्झॅक्ट उलट आहे की इतक्या लोकांनी मलाच नाही म्हणलंय की त्यामुळे नाही नाही मला चूज करण्याचा प्रश्न. त्याच्याबद्दल हे इतकं आहे की त्यांनी म्हणजे मला पण हे सांगायला खूप अभिमान वाटतो की म्हणजे केवळ कॉमेडी नाही तर सिरियस रोल्स इतके उत्तम तो करू शकतो, आणि त्यांनी करून दाखवले ते की त्याच्यापुढे हा असा शिक्का नाही बसला की हा फक्त कॉमेडियन असा शिक्का जो अनेक जुन्या आर्टिस्ट वर बसला. तुमच्या दोघातलं बॉन्डिंग तपासायचंय, तर मला सांगा की तू ह्याचा बर्थडे सांगायचा. 12 मे 12 तारीख 12 नोव्हेंबर. परफेक्ट, 12 असल्यामुळे लक्षात आहे. बरं, मला सांग, मला लक्षातच आहे. बरं, मला सांग ह्याला काय खायला आवडतं, म्हणजे खवय्या आता तो, आता तो नाही राहिलेला, आता खवय्या नाही, आता तो फक्त पाण्यावर जगतो असं दिसतंय, फक्त पाणी पितो, आता फक्त पाणी पितो, पण तरी सुद्धा त्याला खायला पाणी अधिक रंगीत पाणी, रंगीत पाणी खूप आवडतं, असं आवडायचं. नाही तो खवय्या, आम्ही दोघे भयंकर खवय्या होतो, मला पर्टिक्युलर पदार्थ माझ्यापेक्षा दादा जास्त खवय्या, मला माहितीये ते, आणि मी त्याला नेहमी म्हणते की मला खूप असं हे वाटतं की अरे तुला, आणि आम्ही म्हणतो ना, आणि नुसता खवय्या नाही तो चिकित्सक आहे, त्याला त्याला आवडणारा पदार्थ करणं हे माझ्या मते अजून कधी कोणी जमलेलं नाही. वहिनी बरोबर आहे ना, काकू, आमची काकू एक अत्यंत म्हणजे दादाची आई आबू आमची, ज्याला ती हा आबू म्हणतो, त्याला आबू, ती तिचं स्वच्छतेचं माहिती आपलं हे असतं की नाही, संत्र वगैरे सुद्धा वर्ण आधी धुवून, नाही संत्र सोड, याचे बाबा मनुकाका म्हणायचा की ती पाणी सुद्धा धुवून घेईल, आता काय दिलं, त्यामुळे ते बरोबर त्याच्यात आलंय. मेरा खाना वाना सब है ना, जो रस्ते पे बिस्ते पे कहीं भी खाओ टाइप मधला आहे मी, हो नाही त्याचं चुजी असतं. आणि त्याने एकदा सांगितलं ना की इकडनं आणा खाणं, म्हटल्यानंतर मी पण डोळे झाकून, म्हणून म्हणून ना खाण्याच्याच बाबतीत असेल तर पटकन की आरोग्याची आमच्या दोघांची ना जी कॉन्सेप्ट आहे ना ती सोपी आहे, त्याचं आरोग्य म्हणजे चांगलं आणि नीट खा तर पचेल, आणि माझं काहीही खाऊन पचवण्याची ताकद, याला आरोग्य म्हणतात. तू सांग आता सहकलाकार पदार्थ, आय लाईक टू इट, मला सहकलाकार नाही म्हणजे सहकलाकार ऍक्टिंग मध्ये खाऊन टाक, सॉरी संजय मोनेंचं आहे, मोने सॉरी तुमचं काही शब्द उधार घेतले. अच्छा सहकलाकाराला खाऊन, नाही माझा अत्यंत लाडका, नाही त्याचा सांगायचंय तू, मी त्याचा सांगायचंय डेफिनेटली बंगाली मिठाई, करेक्ट आहे, ओके. आणि तू याचा सांगायचंय, पण तुला चायनीज आवडतं का? नाही तो म्हणाला ना मी काय खाऊ शकतो, मला मला सगळ्यात आवडणारं खाणं आहे भुकेच्या वेळेला मिळेल ते मिळेल ते, आणि सहकला नाही माझं खरंच असं काही नाहीये, कारण त्याला असं पर्टिक्युलर सांगता येणार नाही. बरं, मन रमण्याची जागा मी तुझी सांगू शकतो असं मला वाटतं, म्हणजे मन रमण्याची जागा, त्याची मन रमण्याची जागा त्याची पेटी आहे, खरंय, वा वा, त्याची म्युझिक रूम आहे खूप जास्त वेळा, म्हणजे कधी अभी जल्दी से बताओ आप इनका, मारा इनका मेरे ख्याल से वो स्टेज होना चाहिए, जस्ट स्टेज पे वो काम करते हैं वहां वो रमते हैं कि नहीं रमते वो, नहीं नाही रमतो मी, मग दुसरं काय, रमण्याच्या खूप जागा आहेत, खूप जागा आहेत, मला आपली एक वाटली ती मी सांगितली, चार चौकात सांगायला स्टेज चांगला आहे, उगाच उगाच खालती खोदडी करायला जाऊ नका असं का. बरं, मला आधी जाता जाता मला एक रिक्वेस्ट करायचे मिलिंदला अजून, कारण ही माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे, कारण की किशोर कुमारचं गाणं जे आहे डेफिनेटली होणार, तर मंडळी आपला कार्यक्रम संपण्याच्या आधी, म्हणजे या गाण्यानेच आपण कार्यक्रम संपवणार आहोत, परंतु कायम बघत राहा सखे सखे अर्थात सुपर सिबलिंग्स. नाव किशोर या एक नवीन गाणं, जे कोणाला किशोर कुमारचं जुनं गाणं अर्थात, पण लोकांच्या करता नवीन असं गाणं,
ज्याचा मी एक छान शो पण आत्ताच केला, किशोर कुमार अख्खा शो केला. 1950 साली हेमंत कुमार हेमंतांनी म्युझिक केलेलं गाणं गर्लफ्रेंड ह्या सिनेमाचं नाव होतं. खूप छान गाणं. कश्ती का खामोश सफर है, शाम भी है तन्हाई भी, दूर किनारे पर बजती है लहरों की शहनाई भी. आणि आज जे आपण काही बोलतोय ते, आज मुझे कुछ कहना है, आज मुझे कुछ कहना है. इतका सुंदर सांगीतिक शेवट करण्याच्या आधी परत एकदा माझ्या आवडीचं एक किशोर कुमारचं गाणं होऊन जाऊ द्या. परंतु त्याआधी आपण दोघेही जण इथे आलात आणि आम्हाला असे सुंदर सुंदर आपले विचार ऐकवलेत, त्याबद्दल मी आपली आभारी आहे दूरदर्शनतर्फे, माझ्यातर्फे. आता सुंदरसा शेवट. समा है सुहाना सुहाना तू म्हण, नशे में जहां है. पुढे काय? किसी को किसी की खबर ही कहां है. पुढे हर दिल में देखो मोहब्बत जवा है. मी ऍक्च्युली कायम एकटा गातो पण लोकांना वाटतं कोरस मध्ये.